नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये। आजची माझी ही पहिली रोड ट्रिप आहे थायलंड वरून आल्यानंतरची, आणि आता आम्ही चाललोय माळशेजला। आणि काही अशी प्लॅन वगैरे नाहीये, सकाळी उठलो, संडे होता, रितवीला सॅटरडे संडे सुट्टी असते स्कूलला, सो संडे होता। तर शीतल म्हणाली की कुठेतरी जाऊया म्हणून, म्हटलं कुठे, तर ती म्हणाली की माळशेज, म्हटलं ठीक आहे चला जाऊन येऊ। मी डोंबिवलीला राहतो, तर डोंबिवलीवरून माळशेज एक 90 किलोमीटर आहे, आणि जर तुम्ही पुणे किंवा मुंबईमधून येत आहे तर तुमच्यासाठी एक 120 ते 140 किलोमीटरच्या अराउंड माळशेज आहे। सो आत्ता माळशेजला चाललो आहे मी, आणि या पावसाळ्यातली म्हणजे या सीझनमधली तसं बघायला गेलो तर माझी पहिली माळशेजची रोड ट्रिप आहे। सो माळशेजला तर आम्हाला जायला खूप आवडतं, आम्ही अधूनमधून जात असतो, पण या हा सीझन मान्सूनचा चालू झाल्यापासून आम्ही एकदाही गेलो नव्हतो, तर आत्ता आम्ही पहिल्यांदा चाललो या सीझनमध्ये। पुढे आल्यानंतर हा असा भयानक पाऊस लागलाय, आणि इतक्या पावसामध्ये तर मजा येते जर्नी करायला। सो काय म्हणते रित्वी, कसं वाटतं तुला? कसा होता रित्वी तो वॉटरफॉल मागे जो गेला तो? कसा होता? छान होता? आणि छोटा होता की मोठा होता? अजून तुला एक वॉटरफॉल दिसतोय लेफ्टला? कसा आहे हा? जायचंय तुला भिजायला? भिजणार आहे तुला? इकडे खूप वॉटरफॉल आहे, इकडे तर आपल्या कारवर पण एक वॉटरफॉल पडला। मजा आली तुला? तर इकडे या रोडवर जेव्हा आपण सगळ्यात वरती येतो माळशेज घाटामध्ये, तर तिथे एक पॉइंट येतो जिथे धबधबा आपल्या कारवर पडतो। सो आता तो जस्ट झाला, आणि रित्वी आधी आली तेव्हा ती खूप लहान होती, सो तिला आता खूप मजा आली, बोलते आंघोळ घातली कारला। काय केलं रित्वी? इकडे बघा कुठे जाऊन बसली आहेत। तर असा काही असा कम्प्लिटली फुल ऑन ड्रॅमॅटिक माहोल चालू आहे सगळीकडे, आणि आता पाऊस आला। तर आता
MTDC च्या प्रॉपर्टी मध्ये इथे कार पार्क होते आणि याच्या मागे थोडा छान व्ह्यू आहे, इथे चाललोय, दाखवतो तिथून तुम्हाला। इनकेस तुम्हाला बुकिंग करायची असेल इथे येऊन, तर इथे रिसेप्शन ऑफिस आहे, तिथे येऊन तुम्ही बुकिंग करू शकता। हे असे काहीसे प्रकारचे व्हॅली व्ह्यू रूम यांनी इथे बनवलेत। ॲक्च्युली मी इथे आलो आहे कारण इथून डायरेक्ट स्लोप आहे, तर जो पाणी पडतो तिकडे खाली तो रिटर्न येऊन आपल्या अंगावर उडतो, सो म्हटलं तो एक अनुभव घेऊया। पण आता पाऊस नाही आहे, तर तो असेल की नाही माहीत नाही आहे, बघूया जाऊन। तो मेन मार्केटचा पॉइंट आहे हा वाला। हवेची स्पीड बघू शकता तुम्ही, हे नॉर्मल आहे, कोणत्याही प्रकारे फास्ट वगैरे केलेलं नाही आहे किंवा टाइम लॅप्स नाही आहे, स्पीड बघू शकता। आता इथे गाडी लावून यांना मॅगी आणि कांदा भजीची ऑर्डर दिली आहे। Thank you.
फायनली आता आम्ही रिटर्न निघालोय, एक जवळजवळ 3 तास घालवल्यानंतर आता रिटर्न निघालोय. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण भेटूया.